A, A. Ai. Yes. B, B. Badak. K, K. Kanidar. K, K. Kamang. G, G. Gokaltu. अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. किती कन्फर्म आहात? मी 100 नव्हे 101% कन्फर्म आहे. याचं कारण म्हणजे एकनाथ शिंदे हे शब्दाला लागणारा नेता आहे, त्यामुळे त्यांनी दिलेला शब्द ते बदलणार नाहीत. आणि म्हणून काही माध्यमातून आल्यामुळे माझाही थोडासा संभ्रम झाला होता. आणि त्याची खात्री करायला मी गेल्यानंतर ते म्हणजे आचारसंहिता लागणार आहे, विकास कामाच्या उद्घाटनाला अवधी कमी आहे, आणि अशा वेळी उमेदवारीच्या चर्चेमध्ये तुम्ही गुंतू नका. उमेदवार हा माझा शब्द आहे, उमेदवारी हा माझा शब्द आहे, आणि मी तो पूर्ण करेन. तुम्ही आपल्या मतदारसंघामध्ये जावा असं त्यांनी सूचना दिली. गेल्या वेळी तुमच्या विजयाची वेगळी कारणं होती, बंटी साहेबांनी वगैरे पाठिंबा दिला होता, आत्ता जी वेगळी परिस्थिती आहे, या सगळ्या बदलत्या राजकीय परिस्थितीकडे कसं बघता? बंटी साहेबांनी पाठिंबा दिला होता त्यावेळी मी त्यांचे जाहीर आभार मानलेलेच आहे. पण त्यावेळी मी शिवसेना भारतीय जनता पक्षाचा उमेदवार होतो. आजसुद्धा शिवसेना भारतीय जनता पक्षामध्ये तिसरी आघाडी आमची राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झालेली आहे, त्यामुळे मला वाटते मागच्या वेळेपेक्षा अधिक ताकद माझी वाढलेली आहे. किती हे आहे की आता तुमचा परिस्थिती आहे महाविकास आघाडी शाहू महाराजांची. मागच्या वेळी मला 2,70,000 मतांचं लीड होतं. मी शाहू महाराजांना विरोधक म्हणून बोलत नाही, तर माझ्या युतीच्या मध्ये जे सगळे जे प्रमुख नेते आहेत त्यांच्या आणि त्यांच्या पक्षाच्या ताकदीवर मी सांगतो आहे की मागच्या वेळी माझं 2,70,000 लीड होतं, ह्यावेळी ते 3,00,000 पुढे जाईल असा माझा ठाम विश्वास आहे. भाजपनं सर्व्हे केले तर मागामध्ये करा. भाजपनं सर्व्हे केल्यामुळे तू मागच असणार, कारण आम्ही भाजपला पाठिंबा दिला. नाही, ज्यावेळी तुमचा त्या शिंदे गट निर्माण झाला त्यावेळी तुम्हाला कोणते हे केलं होतं? तुम्ही पण त्या गटात गेला होता. मी मगाशी सांगितलं 11 खासदार गेले त्यामध्ये मी नव्हतो. 12 ज्यावेळी खासदार मी गेलो त्यावेळी मी जर गेलो नसतो तर घटनात्मकरित्या 11 लोकांची आघाडी टिकली नसती. 12 खासदार मी जाणं गरजेचं होतं. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं होतं तुम्ही आमच्याबरोबर आलात तर विकासासाठी भरभरून निधी देईन. आणि आज मला आनंद वाटतो भरभरून निधी त्यांनी दिला. त्याचबरोबर त्यांचा शब्द होता जे खासदार आम्हाला पाठिंबा देतील ते आमचे उमेदवार असतील आणि त्यांना निवडून आणायची जबाबदारी सुद्धा आमची असेल, असं एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अमित भाई शहांनी सांगितलं होतं. समजित राजेंचं नाव अचानक कसं पुढं आलं आणि तुम्ही आता किती या किती कॉन्फिडन्स आहे की या निवडणूक? समजित राजेंचं येऊ दे, अजून कोणाचं येऊ दे, हे निवडणुकीच्या चर्चेमध्ये येतच राहणार आहे. ज्यावेळी माझ्या पक्षाचा नेता माझा भक्कम आहे त्यावेळी कुठल्याही जरी नाव आलं तर मी ते काय माझे विरोधक नाहीत. जरूर त्यांनाही निवड उमेदवार म्हणून उमेदवारी मागण्याचा हक्क आहे. निश्चितपणानं त्यांनीही कष्ट भारतीय जनता पक्ष म्हणून घेतलेले आहेत, राष्ट्रवादी पक्षानंही कष्ट घेतलेले आहेत. आमच्या युतीतर्फे उमेदवार कोण द्यायचा हे नेत्याने बसून घ्यायचा निर्णय आहे, त्यामुळे एखाद्या नावाचं नाव आलं तर त्यांनी का मागितली याबद्दल माझी तक्रार असायची गरज नाही. उमेदवारी बदल कोण तर कुचका मेंदू आहे त्याचा मी शोध घेतोय आणि तो शोध काय मला लगेच लागेल असं वाटत नाही, कदाचित निवडणुकीनंतर तो शोध लागेल. पण एकूणच आता किती तुमचं हे आहे की काही परिस्थिती झालं तुम्ही निवडणूक रिंगणात असणारच? मी उमेदवार असणार, मी रिंगणातच आहे, महायुतीचा उमेदवार आहे, एवढी मोठी संधी कोण सोडेल, त्यामुळे मी उमेदवारच आहे, त्यामुळे माझी रिंगणातच आहे. आणि रिंगणात आहे म्हणजे आज निवडणुकीला उभारलेलं नाही, मी 2014 साली निवडणुकीला उभारलो होतो, माझा 14 साली 30,000 मतांना पराभव झाला, 19 साली उभारलो माझा 2,70,000 मतांनी विजय झाला, आज 2024 आहे, साहजिकच माझी दावेदारी आहे. आणि माझं स्पष्ट म्हणणं असं आहे की 2,70,000 पेक्षा अधिक ताकदीने मी निवडून गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लय भारी. ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.